शंभरावा धमाल एपिसोड. मित्रांनो, आजच्या आपल्या या स्पेशल एपिसोड साठी कॉमेडी एक्सप्रेसच्या सेटवर चक्क पोलिसांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे. चला तर मग बघूया की त्यांना नेमकं काय बोलायचंय आपल्या या पुढच्या धमाल परफॉर्मन्स मध्ये, जो आपल्या समोर सादर करणार आहेत आपले तीन स्टार परफॉर्मर्स. प्लीज वेलकम ऑन स्टेज प्रदीप पटवर्धन, अरुण कदम आणि आशिष पवार. सगळ्यांनी जागच्या जागी बसा. अजिबात हलू नका. बघा, कुठल्याही अनोळखी वस्तूला हात लावू नका. संशयास्पद वस्तूला हात लावला ना. हवालदार हवालदार, एक मिनिट, या शोच्या ऑर्गनायझर्सना बोलवा. ए संयोजक कोण आहे? आवाज काढू काय? मी काय वेगळं बोलू काय? नाही नाही, ठीक आहे. ए ए ए ए बारक्या इकडे रे. बारक्या कोण? बंडू लवकर ये. आशिष कर, बाला इकडे कुठे? बाला तुम्ही कॉमेडी एक्सप्रेस बघता साहेब? अधून मधून. क्या बात आहे साहेब, साहेब शंभर 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 नंबर फिरवलाय म्हणून चालू नाही तर आम्ही. तसं नाही हो साहेब, अहो इथे ई टीव्ही वरच्या कॉमेडी एक्सप्रेस या मालिकेचा शंभरावा भाग सुरू आहे साहेब. ते आम्हाला माहिती आहे, म्हणूनच आम्ही इथे आलोय. अच्छा 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 अच्छा, क्या बात आहे साहेब. म्हणजे पोलीस असून तुम्ही विनोदात रस घेताय बघून बरं वाटलं साहेब. ए गौऱ्या, या दोघांना जरा ऑडियन्स मध्ये बसव रे. बाबूच्या बाजू आवाज काढूया, चला काय सावधान मिशन कधीतरी बरोबर करूया. काय रे बाबा, कसं आहे ना या, अरे आम्ही काय इथे टाइमपास म्हणून आलोय का? आत्ताच पोलीस मुख्यालयात एक मेल आला होता, त्याच्यात असं लिहिलं होतं की कॉमेडी एक्सप्रेसच्या सेट वर काय स्पोर्ट होणार आहे म्हणून. अहो इथे स्पोर्ट होणार आहे म्हटल्यावर काही इथे गप्प बसायचं म्हणून सांगितलं. ओरडू नको, संयम बाळग, जरा शांत राहा. हवालदार एक काम करा, तुम्ही बाहेर जा आणि 15-20 अॅम्ब्युलन्स बोलून घ्या. 15-20? अरे इथे केवढी मंडळी अॅम्ब्युलन्स लागणार तेवढ्या. आणि हो, नटांसाठी वेगळे अॅम्ब्युलन्स ठेवा. त्यांना वेगवेगळ्या व्हॅनिटी लागतात ना, अॅम्ब्युलन्स वेगळ्या नको का? आणि बघ एक काम करा, बॉम्ब स्क्वॉड पथक आहे ते पण बोलून घ्या. कशाला? पुढच्या आठवड्यात तुझ्या भाच्याचं लग्न आहे ना, त्यांना आमंत्रण देऊया. आवाज काढले, त्यांना फोन कर. आणि ते बॉम्ब शोधणारे कुत्रे येतात, त्यांना पण बोलून घे. आपण असताना ए कुरळ्या म्हणे, कुरळ्या बोलतो, हसतोस काय? म्हणजे आपण सगळे मिळून शोधूया ना. अरे सगळे मिळून शोधाला ती काय पार्टी आहे का? चला बोला साहेब, साहेब लवकर जाणी लवकर. मी साहेब, अरे त्याला काय साहेब म्हणतो तू? बरं एक ब्रेक वेट. आणि काय रे कुरळ्या, ते बघणार रे काय नाव काय बनत का? आशिष, आशिष तू? आशिष पवार साहेब, अख्खा महाराष्ट्र ओळखतो. ते मरू दे, फार महत्वाचं नाही. काय काय करतोस तू? साहेब मी ऍक्टिंग करतो. हल्ली चॅनल ओपन झाल्यामुळे तुम्हाला बरे दिवस आले आहेत. बरं कुठली ऍक्टिंग करतोस? साहेब कॉमेडी करतो मी, कॉमेडी हाफ पॅन्ट मध्ये. मग काय आलं, दादा कोणके सुद्धा करायचे? हो अरे उंचावरून कोसळतं म्हणून टाकीतल्या पडणाऱ्या पाण्याला धबधबा म्हणत नाही. ऍक्टिंग करतोय. बरे ते जाऊ दे, मला सांग तुझा कोणावर संशय आहे का? आहे ना साहेब, आहे. बोल बोल बोल. माझं आहे ना भूषण कडू आणि अभिजित चव्हाण या दोघांवर सॉलिड संशय. का का का? कारण ते माझ्या गर्लफ्रेंडला चोरून फोन करतात. पर्सनल संशय मी विचारलेत का? अरे संशय मध्ये इथे बॉम्बस्फोट होणार आहे तर तुझा कोणावर संशय का? किंवा तुला कोणी धमकी वगैरे दिले का? म्हणजे काही डेलिसोप करणाऱ्यांचा राग आहे आमच्यावर. यस यस, आम्ही टीआरपी खातो ना. डेलिसोप म्हणजे तुम्ही कसे रोज कंटाळवाणी ड्युटी करता, रोज कंटाळवाणं काम जे क्रिएटिव्हली करतात ना ते डेलिसोप. बरोबर बरोबर, काय काय आंघोळीला डेलिसोप लावतात तो नाही. मी तुला विचारला का ते सावधान? मला का मी सांगतोय, अरे कॉमेडी नट म्हटलं की ऍडिशन घ्यायलाच पाहिजे का? ते सगळ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे साहेब. नाही साहेब, साहेब आम्हाला वाचवा साहेब. अहो आता कुठे 100च भाग झालेत, अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि साहेब समजा समजा आम्ही गेलो तर आमच्या बायकापर्यंत काय? मी आहे ना. ओके, म्हणजे गव्हर्नमेंट आहे ना? नाही हो, गव्हर्नमेंट कलाकारांना काय मदत करणार? अरे आधीच आपापल्या नातेवाईकांना जागा देऊन कलाकार कोटा बंद करून टाकू. बघ तू उगाच गव्हर्नमेंटला बोल लावू नकोस, कळलं ना? आता तो हवालदार गेलाय, तो बॉम्ब स्क्वॉड पथक घेऊन येईल, कुत्रे घेऊन येईल, आणि त्यांनी जर बॉम्ब शोधला तर तुम्ही सगळे हिरो व्हाल. आणि ते यायच्या आधी स्फोट झाला तर
तुम्ही शहीद व्हाल. अरे झाला हे स्फोट अरे या माझ्या पुराया गप आता नाही तर सगळे केस काढून टाकीन. महाराष्ट्र ओळखत नाही तुला. बरं हे बघ तो हवालदार सगळं सेट करायला गेलाय ना. आला तो बघा साहेब म्हणजे काय माहिती का बॉम्ब स्क्वॉड वाले आलेले आहेत. कुत्रे सुद्धा आलेले आहेत. सगळीकडे शोधा शोध केली पण स्फोट का कुठे सापडली नाही साहेब. असं कसं होईल पण मेल आला होता त्याच्यात लिहिलं होतं की स्फोट होणार आहे म्हणून. नाही साहेब तुमचं बरोबर आहे स्फोट इथेच होणार आहे. अरे मग स्फोट का कुठे आहेत. हा काय मी आहे ना मानवी बॉम्ब असत. ए कुरळ्या ते केस आहे ना वस्त्राने सगळे काढून टाकेन. गप्प रा बस करा बस करा साहेब गप्प रा. आणि हे तो वाचवा म्हणाला वाजवा नाही लगेच वाजवताय काय. मला सांग इथे स्फोट होणार होता ना त्याचं काय. मी तुम्हाला सगळं क्लिअर करतो लवकर साहेब. ही कॉमेडी सिरियल आहे की नाही. तर मग इथे अनेक विस्फोटक नट आहेत बघा ना साहेब. पॅडी कांबळे, कमलाकर सातपुते, अभिजित चव्हाण, अंशुमन विचारे, साहेब वैभव मांगले आणि जे स्किट लिहितात कॉमेडी एक्सप्रेस ते लेखक आहेत साहेब. बघा ना आशिष पात्रे, प्रशांत लोके, सचिन मोटे. साहेब तुम्ही विचार करा हे सगळे विस्फोटक नट इथे एकत्र आल्यानंतर हास्याचा स्फोट नाही का होणार साहेब. अरे आज तर 100वा एपिसोड आहे म्हणजे विचार करा बंपर स्फोट. तुम्हाला तो ईमेल आला ना ईमेल त्यात पण असंच लिहिलंय वाचा. लाजना वाटत चांगला तुला. टाईमपास कशाला करत बसतो. आधी सांगते साहेब एक स्किट मिळालं की नाही आपल्याला. पण क्या बात आहे साहेब. तुम्हाला स्ट्रगल करायला हरकत नाही. सॉलिड काम करता तुम्ही. काय बात आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. गमळे हे बघ बरं तुझ्या साहेब तुझ्या आगामी वाटचाली आहे माझ्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सगळी नटमंडळी असेच हास्याचे फवारे उडवा असेच स्फोट करा. आम्ही तुमच्या पाठीशी सतत आहोत. तुला बघतो मी नंतर. आणि एक काम करूया आम्ही आता निघतो. हा चला निघूया. नाही साहेब कशाला निघते थांबा ना. नाही चला काय चला त्या अँब्युलन्स आणली त्याचं काय करायचं. यांचं स्किट झालं ना हे बँडवाले आहेत ना त्याने अँब्युलन्स मध्ये टाका आणि घरी पोहोचवा. तसंच पोहोचवणार आहे थांब तुला. साहेब चांगले येते गप रा रे चांगलं वाजवतात. हे वाजवणार आहे जरा. नमस्कार मी आशिष पवार. रसिक आतापर्यंत तुम्ही जे प्रेम केलं जे आपुलकी दाखवलीत त्यासाठी कॉमेडी एक्सप्रेसच्या संपूर्ण टीम तर्फे मी तुमचे आभार मानतो. Express without ticket, full time pass. Till then, goodbye and take care. Ya buskat, chenda mienda. Ratar. Kuninda, kunivanda. Amcha hashivanya cha danda. Nigali Comedy Express. Nigali Comedy Express. Nigali Comedy Express. Nigali Comedy Express. Ye bak, abhala doga bola ambiya cha cha. मराठी मातीचा सुगंध घेऊन आली आता कॉमेडीची माणसं. निघाली कॉमेडी एक्सप्रेस. निघाली कॉमेडी एक्सप्रेस.